राम कृष्ण हरी। निरूपणासाठी घेतलेला अभंग हा संत मुक्ताबाईंचा आहे। आदि माया आदि शक्ती संत मुक्ताबाई सुरुवातीपासूनच स्पष्ट वक्त्या होत्या। स्पष्ट वक्ता म्हणजे काय? जो फायदा तोटा नफा नुकसान न पाहता तुमच्या अंगी असलेले गुणदोष तुमच्या समोर स्पष्टपणे मांडणारा तो असतो स्पष्ट वक्ता। संत मुक्ताबाईंनी संत नामदेवांची कान उघडणी या अभंगातून केलेली आहे। सुरुवातीला आपण अभंग पाहूया। अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ आंधळ्याचे डोहाळे काबा झाले कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी अद्यापि नरोटी राहिली का घरी कामधेनू ताक मागू जाय ऐसा द्वाड आहे जगा माझी म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना आधी अभिमाना दूर करा। संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराजांचा हा प्रसंग खूपच बोलका आहे। संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परमभक्त। आळंदीला संत नामदेव महाराजांची भेट संत ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका आणि अन्य संत मंडळींशी सोबत मुक्ताबाई सोबत देखील झाली। आता आपण अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया। अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला। देवाचा शेजार आहे तो देखील अखंड आहे परंतु अद्याप अहंकार कसा गेला नाही। मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी मान आणि अपमानाच्या गोष्टी करता वाढीला लागलेला अहंकार दिसत नाही। दिवस असताना हातात दिवा घेऊन कशाकरता फिरताय काय कारण आहे। परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ आंधळे पा डोळे कावा झाले। परब्रह्मासोबत तुमचा नित्य खेळ चालू आहे तरी आंधळे डोळे कसे काय झाले। भक्तांची दृष्टी तुम्हाला कशी काय लाभली नाही का नाही तुम्हाला भक्तांमध्ये पांडुरंग दिसत आहे। कल्पतरू तळवटी इच्छिली ते गोष्टी अद्यापि नरोटी राहिली का। कल्पतरूच्या झाडाच्या खाली राहतात तळाशी इच्छित गोष्टी मिळवता परंतु अद्याप नरोटी राहिलीच का। मनामध्ये हे पाहिजे ते पाहिजे असे दुर्गुण राहिलेच कशा करता। कल्पतरूसारख्या श्रेष्ठ झाडाखाली राहून त्याच्या तळाशी राहून सगळं इच्छित मिळत असताना हा अहंकार कुठून आला तुमच्यामध्ये। घरी कामधेनू ताक मागू जाय ऐसा द्वाड आहे जगा माझी। तुमच्या घरामध्ये कामधेनू आहे विठ्ठल रूपाची कामधेनू आहे तिच्याकडून तुम्हाला सर्व काही मिळतं आणि मग तुम्ही या शेजारी त्या शेजारी त्या शेजारी ताक मागायला जाणाऱ्या एखाद्या नतद्रष्ट माणसासारखे का वागतात। असा द्वाडपणा का चाललाय तुमचा। जगामध्ये असा तुमच्यासारखा द्वाड कोणी शोधून सापडणार नाही। म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना आधी अभिमाना दूर करा। संत मुक्ताबाई म्हणते आधी अभिमानाला तर दूर करा नंतर तुम्ही दर्शनाला जा। त्या पांडुरंगाकडं परमेश्वराकडं नित्य दर्शनाला जाऊन काय साध्य केलं तुम्ही। अभिमानच तुम्ही स्वतःजवळ ठेवला अहंकारच तुम्ही स्वतःजवळ ठेवला आणि मग परमेश्वराच्या चरणी तुमची भक्ती कशी रुजू होणार आहे। त्यातून तुम्हाला गुरु देखील नाही तुम्हाला मोक्ष कसा मिळणार तुम्ही पूर्णत्वाला कसे जाणार। तुमचं ज्ञान अर्ध आहे भक्ती देखील अर्धी आहे। ही कृपादृष्टी तर त्या विठ्ठलाची आहे ज्यांना तुम्ही कणभर सेवा दिलीत आणि त्या मोबदल्यात त्या परमपित्या आपल्या विठ्ठलाने परमेश्वराने तुम्हाला मनभर अशी कृपादृष्टी आशीर्वाद दिला आहे। त्यामुळे आधी अभिमान दूर करा परमेश्वराच्या जवळ जा निर्विकल्प समाधी लावा पूर्णत्वाने भक्ती करा। आपल्याला गुरु आवश्यकता आहे गुरुच्या सान्निध्यात राहा गुरुने सांगितलेल्या मार्गावरती चला आणि भक्तिमार्गाने आपलं अपूर्ण आयुष्य पूर्ण करा। पुढे मुक्ताबाई म्हणतात झालासी हरिभक्त तरी आम्हा काय आतली ती सोय न ठाऊकी। हरिभक्त झाला असतील आम्हाला काय गोष्टी सांगतो आतली सोय काय आम्हाला ठाऊक नाही का। घेऊनी टाळ दिंडी हरिकथा करीसी हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे। टाळ हाती घेतला दिंडी हरिकथेसाठी जातो श्रेष्ठपणाने भक्ती दाखवतोस सगळं खरं आहे का। गुरुविना तुझं नवेची गा मोक्ष होशील मुमुक्षू साधक तू। गुरुशिवाय मोक्ष नाही तू होशील मुमुक्षू साधक या पलीकडे तू काहीच होऊ शकत नाही। आत्मतत्वी दृष्टी नाहीच या केली तववरी ब्रह्मबोली बोलूनी काय। आत्मतत्वाची दृष्टीच नाही आहे त्यामुळे ब्रह्मबोली बोलून काय फायदा आहे। तुझे जरी रूप तुवा नाही ओळखिले अहं ते धरिले कासे असे। स्वतःचं रूप स्वतःलाच जर ओळखता येत नसेल तर अहंकाराला जवळ ठेवून काय फायदा आहे। त्या अहंकाराने पूर्ण तुमच्या भक्तीचा नाश होतो आहे। आमुचे तू मूळ जरी पुसतोसी तुझे तू अपेशी पाहून घेई। आमचं काय विचारतोस आमचं मूळ काय तू पुसतोस विचारतोस स्वतःचं अपयश पाहून घे। आई करे नामया होई आत्मनिष्ठ तरीच तू श्रेष्ठ ज्ञानी म्हणे। ऐक नामा ऐक आत्मनिष्ठ होत
त्यामुळे तुला श्रेष्ठ ज्ञानी होता येईल. सध्याला तू काही श्रेष्ठ ज्ञानी नाही आणि काहीच नाही. यापुढे कणखरपणा दाखवित संत मुक्ताबाई म्हणतात, बोलोनिया येणे वाढविला डांगोरा, अंतरीचा कोरा गुरु वीण. यांनी नुसताच बोलून बोलून डांगोरा वाढवलेला आहे, अंतरिनी हा कोराच राहिलेला आहे, याला गुरु पण नाही आहे. संतांचा सन्मान कळेना जयाशी, राहुनी देवापाशी काय केले. ज्याला संतांचा सन्मान करणं जमत नाही, संतांचा सन्मान कळत नाही, देवाच्या जवळ राहून काय उपयोग त्याचा, देवाच्या जवळ राहून काय केले. परिसा झाकण घातले खापर, नाही झाले अंतर बावन कसं. परिसाने झाकण घातलं म्हणून अंतर काही बावन कसं होत नाही. परिस लोखंडाला सुवर्ण करू शकतो, दुसऱ्या धातूला कुठून सुवर्ण करणार आहे. खदिरांगारी शृंगारी हिलाल, अंतरीचे काळे गेले नाही. खदिरांगारी शृंगारी हिलाल म्हणजे काय, नुसता शृंगार करतो, नटतो, मुरडतो, आतून अंतरीतून काहीच नाही, काळे पण गेलंच नाही कुठं, अंतरी काळे गेले नाही. म्हणे मुक्ताबाई अभिमाने नेले, सर्पा पाजिले विष तेजी. मुक्ताबाई म्हणतात अभिमानाने नेलं, सर्पाला पाजलेल्या विषासारखं झालं. ही खडाजंगी आता रंगात आली आणि संत मुक्ताबाई अजून नामदेवांना सुनावत आहेत. अमृत टाकून कांजीची आवडी, साजेना झोपडी काय त्याला. कांजीमध्ये अमृत टाकलं तरी झोपडी साजेसं होतच नाही, झोपडी कुठं कांजी कुठं. खरासी अखंड गंगेचे हो स्नान, गेले वाया विन जिणे त्याचे. अखंड गंगेचं स्नान केलंस पण वायाशिवाय सर्व वाया गेलं. इथं वाया म्हणजे काय, की भाव, भावाविना सर्व जीवन वाया गेलं. पोवळ्या परिस दिसती रान गुंजा, शृंगाराच्या काजी न येते त्या. गुंज हे एक प्रकारचं फळ असतं, रानफळ असतं, पोवळ्यांच्या सारखंच ते दिसत असतं, परंतु पोवळा कुठं आणि रानगुंज कुठं. पोवळ्यांच्या आसपास रानगुंज दिसते परंतु शृंगाराच्या काजात ते येत नाही. कुणीही रानगुंजाला शृंगार म्हणून घेत नाही. पोवळं ते पोवळंच आहे, गुंज ते गुंजच आहे. आनारा परिस चोखट इंद्रावण, चवी कडूपण हीन त्याचे. आनंदाच्या चोखट इंद्रपणात राहून देखील कडूपणाची चव कडूच असते. रंगाची बाहुली दिसती साजेरी, बेगडाचे परी नगल्याली. साजिरी रंगाची बाहुली दिसते पण बेगडाची नग घेतलेली आहे. म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन, गुरुविन संतपण आहे कुठे. मुक्ताबाई काय म्हणतात, पुरे झालं ते दर्शन आणि दर्शनाच्या गप्पा, गुरुशिवाय संतपण कुठे तुम्हाला. उसाचे शेजारी एरंडाचे झाड नाही, त्याचा पाड गोडी आली. उसाच्या बाजूला एरंडाचं झाड आलं म्हणून काय त्याच्यामध्ये गोडी उतरते काय. कर्पुराला दीपाचा शेजार मिळाला तर त्याची गुणांची काय शिल्लक राहील, ते भुरभुरू जळून जाईल की नाही. मग कापूर आणि दिव्याचा शेजार कशाला करायचा. सागरी लवण टाकिले नेऊन, काय गुण खडेपण उरले त्याचे. समुद्रामध्ये सागरामध्ये मीठ नेऊन टाकलं, त्याच्या गुणांची शिल्लक ती काय राहिली. तैसा नामदेव विठोबाच्या जागा, काय गुणे यागा कोरेपण. तसा हा नामदेव विठोबाच्या जागेवरती नुसता बसलेला आहे, काही गुण नाही, नुसता कोरा आहे. म्हणे मुक्ताबाई चंदनाचे झाड, अहंता सर्प वेढे गुंडाळिले. मुक्ताबाई म्हणतात चंदनाचं झाड आहे परंतु अहंकाने वेढा घातलेल्या सापांनी आहे. मग काय उपयोग त्या चंदनाजवळ कोण जाणार आहे. आता एवढं भांडण वाढत चालल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजमध्ये पडले. संत निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, निवृत्ती देव म्हणे ऐसे म्हणू नये, धन्य भाग्य पाहे संत आले. निवृत्तीदेव महाराज काय म्हणतात, असं मुक्ताबाई असं म्हणू नको, संत आल्याने आपलं घर आपलं धन्य भाग्य असतं. आपुले स्वहित करावे आपण, संतांच्या सन्मानात चुकू नये. त्यांच्याकडून जरी चूक झाली तरी संतांचं मान सन्मान करणं हे आपलं काम आहे. धन्य होतो नर राहती पांढरी श्वान, त्यांचे घरी सुखे व्हावे. धन्य आहेत ते माणसं जे पंढरीत राहतात, त्यांच्यासोबत आपल्याला सुख मिळालं पाहिजे. नामदेवासंगे देवाचा ओढा, प्रेमे केला वेढा पांडुरंग. नामदेवाच्या संगतीमध्ये देवाचा प्रेमाचा ओढा आहे, पांडुरंग नामदेवाच्या प्रेमामध्ये वेढा झाला आहे. निवृत्ती म्हणे त्यासी न म्हणे आरे, तुरे बाई ठेविता बरे डोई माते. निवृत्तीदेव महाराज म्हणतात तसं काही सांगू नकोस बाई, आपण त्याच्या पायावरती डोई ठेवली पाहिजे, डोकं ठेवलं पाहिजे. अरे तुरे म्हणू नको, त्याला संत आहेत ते. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण, आपणा दर्शन न लगे त्याचे. यावरती संत मुक्ताबाईंनी फणकारून सांगितलं. मुक्ताबाई काय म्हणतात, तुम्हीच घाला लोटांगण त्याला, कारण मला त्याचं दर्शनही घ्यायचं नाही, हा काही संतही नाही काहीच नाही आहे. आता हा सगळा वाद वाढत चालला, सर्व संत मंडळीमध्ये पडू लागले. हसोनी सोपाने खुणावल्या खुणा, नामदेव पाहुणा आला असे. सोपान काका काय म्हणतायत खाणाखुणा करून, अरे नामदेव आपल्याकडे पाहुणा आलेला आहे, पाहुण्याशी असं बोलू नये. तयासी हो पाक पाहिजे पवित्र, भाजले की कोरे कळो निधी. त्याच्यासाठी पवित्र पाक पाहिजे, भाजल्यानंतरच सगळं कळेल. मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहा देवा, भाजूनी जीवा शिवा ब्रह्म करा.
मातीची पारखी तर तुम्हीच आहेत. भाजून जीवाला आणि शिवाला ब्रह्म करा. आनंदे लती करावरी नेनो राहिले करे कोण्या गुणे. आनंदाने लती करावी आणि सर्व लोकांमध्ये गुण पेरावेत. निर्गुणापासूनही सगुणाची संगती नाही, स्वरूप स्थिती अंग आली. निर्गुणाच्या पार सगुणाची देखील संगती नाही आहे. म्हणे मुक्ताबाई हेरोनिया हेरा हिरा किंवा गारा नेण बापा. आता मुक्ताबाई काय म्हणतात, हेरोनी हेरा हिरा किंवा गारा घेऊन या. जवारियाच्या पुढे मांडियेले रत्न आता मोला उणे येईल कसे. आता सोनारासमोर जवाहऱ्यासमोर रत्न ठेवा आणि मग त्यातून रत्न खरं आहे का खोटं हे करा. खरं खोटं कळलं पाहिजे ना. संत नामदेव खरंच संत आहेत का काय आहेत, नुसतेच अहंकारी बसलेत आणि नुसतंच देवाचा त्यांना अखंड शेजार आहे. तैसे थापटणे पारखियाचा हात वाफ झाल्या घात वाया जाती. तसंच थापटणं पारख्याच्या हातामध्ये वाफ गेल्यानंतर वायामध्ये गुण म्हणजे वाया म्हणजे भाव ओळखता आला पाहिजे. प्रथम थापटणे निवृत्तीच्या माथा डेरा झाला निका परब्रह्म. आता संत गोरोबा काकांनी ही जिम्मेदारी घेतली कारण ते कुंभार होते. कुंभार मडक्याची पारख कशी करतात, तर थोपटण्यानी मारून मारून करतात. प्रथम थापटणे निवृत्तीच्या माथा डेरा झाला निका परब्रह्म. संत गोरोबा काकांनी थापटणं घेतलं आणि ते थापटणं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माथ्यावरती हाणलं आणि संत गोरोबा काका काय म्हणतात, मडकं भाजलेलं आहे. गोरोबा पटने ज्ञानेश्वरावर आता कैचे कोरे मे येथे. हे स्थापटणं संत ज्ञानेश्वर माऊलीवरती मारलं. हे मडकं देखील पक्क भाजलेलं आहे, इथं काहीच कोरं राहिलेलं नाही, हे कच्चं अजिबात नाही आहे. तेच थापटणे सोपानाच्या डोळी सोपान काकाच्या डोक्यावर सुद्धा मारलं. तेच थापटणे मुक्ताबाईला हाणी अमृत संजीवनी उतवाली. गोरोबा काकांनी संत मुक्ताबाईला थापटणं हाणल्यानंतर त्यातून अमृत संजीवनी उतवाली. म्हणजे हे भांडं देखील हे मडकं देखील भाजलेलं आहे आणि पक्क आहे. आता ते थापटणं घेऊन संत नामदेवाकडे आले. संत नामदेव महाराज पाहतच होते हा सगळा प्रकार. कुठं येऊन अडकलो ह्या संतांच्यामध्ये, काय ते मुक्ताबाई बोलती फडाफडा, बाकीची लोक तिला काय साथ देत आहेत. बघा ती एवढीशी चिमुरडी मुक्ताबाई काय फडफड बोलती, किती भांडण मांडलं तिने आणि बाकीचे लोक तिला साथ देत आहेत. ह्या गोरोबा काकांनी तो थोपटणंच हाती घेतलं. आता किती मारतात आणि काय माहिती, सगळ्यांना थोपटून झालं आहे. सगळ्यांना ते सगळ्यांचं मडकं चांगलं म्हणतात, सगळेजण पक्के म्हणतात. बहू आपल्याला देखील म्हणतील चांगलं बहू. तर त्याची थापटणे नामदेवावर होईचो मोहरे रहा लागो. आता तेच थापटणं त्यांनी जोरात हाणलं नामदेवाच्या डोक्यावरती. आता कुंभाराकडे जर तुम्ही कधी गेला असाल तर थापटणं कसं मारतात, ते जोरातच मारतात की नाही, लागतं ते थोपटणं. हां, आणि मग हेच थोपटणं संत गोरोबा काकांनी संत नामदेवांना हाणलं, जोरात हाणलं. तेव्हा संत नामदेव महाराजांना ते लागलं आणि ते रडू लागले. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई सुन्ने भरी नाही भाजेला. संत गोरोबा काका काय म्हणतात, बाई मी जातीचा कुंभार आहे आणि हे मडकं म्हणजे संत नामदेव महाराज जरा देखील भाजलेलं नाही, चव उकडून खच्च येते, त्याला भाजायची फार आवश्यकता आहे. त्यांनी आणखीन दोन चार ठिकाणी थोपटणं मारून पाहिलं. सगळीकडनंच कच्चं आहे नामदेव, सगळीकडनंच कच्चं आहे संत नामदेव महाराज, सगळीकडनंच कच्चं आहे. चिमुरडी संत मुक्ताबाई सांगती तेच खरं आहे, हे नामदेवाचं मडकं कच्चंच राहिलेलं आहे. बाई सुन्नी भरी नाही भाजत म्हणजे एवढंसुद्धा भाजलेलं नाही आहे. आता संत नामदेव महाराजांच्या मनाची भावना बघा. संत समागम फळणारे आला सन्मानाचा झाला लाभ मोठा. काय संत समागम मिळाला मला, किती मोठा सन्मान झाला. चौकडून सगळे हसतायत मला या संत संमेलनामध्ये आणि माझ्यावरती काय हा अन्याय चाललाय. अतिथी आदर केला मुक्ताबाई लाकडाने डोई फोडिली माझी. आहा काय पाहुण्याचा आदर केलाय, काय सन्मान केलाय मुक्ताबाईंनी, लाकडाने डोकंच फोडलं माझं. देवाने गोंधळ घातला गरुडापरी भिजती पितांबरी अश्रुपाती. देवाने सुद्धा गोंधळ घातला, मला वाचवायला आले नाही, ते गरुडावरतीच बसून राहिले. माझं पितांबर डोळे गाळून अश्रू गाळून गाळून रोडून रोडून भिजवून गेलं पण माझ्याकडे देव पाहायला आला नाही. माझे माझे म्हणोनी गाईल गाराने कळले संतपण हेची तुमचे. मला इतकं रडवलं, रडू रडू केलं, चेहरा रडवला माझा, अश्रुपात घडवला, रडू सगळं पितांबर रडवून भिजवून ठेवलं. तुम्ही संत नाही आहे, तुम्ही चांगलेच ठोकून काढता. काय ते थोपटणं मारलं, काय ते मुक्ताबाई, काय ते सगळ्या गोष्टी संतांच्या गोष्टी, आणि माझं तर केवढं खजील व्हायची गोष्ट आली. नामा म्हणे सन्मान पावलो भरून करिता गमन बरे दिसे. संत नामदेव काय म्हणतात, झाला आता एवढा सन्मान खूप झाला, आता इथून निघावं, इथं थांबायचं नाही, अजिबात थांबायचं नाही. आपल्यासारखे मानवी स्वभावाच्या माणसाने थांबण्याची गरज नाही. खूप झाला सन्मान या संत संमेलनात, आळंदीला आता थांबायचं नाही. उद्विग्न मनी करी दीर्घ ध्वनी नाही माझे कोणी सखे ऐसे.
उद्विग्न मनाने त्यांनी मोठा दीर्घध्वनी केला, माझा कोणीच सखा नाही आहे, माझा कोणीच मित्र नाही, माझ्या बाजूनी कोणीच नाही, मी आता चाललो। वैराग्य कसवटी सोसवैना घाये, पळावया पाये मार्ग काढी। वैराग्य कसोटीवरती आपल्याच्यानी नाही जमणार बाबा, सोसत नाही रे, इथून पळून जाणंच महत्त्वाचं आहे। चला आपल्या पंढरपूरला पळून जाऊया। झाले चाळाचुळ मनात चंचळ, युगा ऐसे पळ वाटत असे। एक एक पळ हा युगासारखा वाटायला लागला, मनामध्ये धाकधूक सुरू झाली। युग सरण झालं, काय करू हा काळ सरण, माझा अपमान माझे डोळे, मला ह्या सगळ्या परिस्थिती, ही सगळी परिस्थिती मला सोसव न देवा। आणि इकडं सगळ्या संतांचं वेगळंच चालू आहे, त्यांचं काय म्हणणं, एकमेकात काय चर्चा चालू आहे। अंतर बाहेर भाजू आम्ही कुंभ भनिरालय सगळ्याची, आता काय करू। हा संत नामदेव तसाही कच्चा मडका आहे, आतून बाहेरून चांगलं भाजून काढू याला, कारण की हा सगळीकडनंच कच्चा आहे। गुरुबा काकाने सांगितलं, तीळ मात्र सुद्धा भाजलेला नाही, मस्तपैकी छानपैकी भाजून काढू याला। अहम सोहम ऊर्ध्व लावूनी फुंकनी, नेत्रद्वारे फुंकुनी जाळ करू। आपण काय करू, अहम सोहम ऊर्ध्व लावूनी फुंकनी, फुंकनी लावून चांगला जाळ करू, नेत्राद्वारे फुंकुनी जाळ करू, चांगलं शेकोटी टाकू आणि भाजून काढू। जीवित्व काढूनी शिव घडू, अंगा प्रिय पांडुरंगा आवडेल। यांच्या अंगातलं जीवित्व म्हणजे जी आवड निवड आहे, अहंकार आहे, षडरूपू आहे, ते काढून टाकू, त्यांचं अवघं शरीर शिवमय करून टाकू। अंगा प्रिय पांडुरंगा म्हणजे पांडुरंगाला देखील खूप आवडेल, तेव्हा त्वरा करा, घाई करा, आपण यांना भाजून काढूया। म्हणे मुक्ताबाई पळायाचे पाही, आसन स्थिर नाही नामयाचे। संत मुक्ताबाई काय म्हणतात, अरे पळायला लागले हे आसन स्थिर नाही यांचं, पळायला लागले धरा त्यांना धरा। न पुसता संता निघाला तेथूनी, पहिलं पार इंद्रायणी प्राप्त झाला। संत नामदेव महाराजांनी परिस्थिती पाहिली, सगळी परिस्थिती आवाक्याबाहेर गेली, सगळे संत त्यांना धरून जाळून भाजून काढण्याच्या गोष्टी करतायत, कोणी थापटणं मारतायत, लाकडं डोक्यात घालण्याच्या गोष्टी चालू आहेत। संत नामदेव महाराज झाल्या प्रकाराने उद्विग्न झाले, त्यांचा संताप झाला, त्यांना रडू यायला लागलं, आणि त्यांनी त्या भरसभेतून संतांच्या समागमातून धूम ठोकली, पार इंद्रायणी पार करून टाकली आणि पळून गेले। त्यांनी धूम ठोकली, ते थेट पंढरपूरच्या दिशेने निघाले। मागे पुढे पाहो पळतो तातडी, आला उडाउडी पंढरीसी। मागं पाहतायत, पुढं पाहतायत, पळतायत तातडीने, घाईघाई करून। कुठला संत आपल्या पाठीमागं तर येत नाही ना, ती मुक्तबाईचं काही खरं नाही, मध्येच आडवील, पुन्हा धरील, अजून दोन जण पाठवील। आला उडाउडी पंढरीसं, उड्या मारीतच पंढरपूरला आले। कवळोनी कंठी विठ्ठल हे मूर्ती, नको देऊ हाती निवृत्तीच्या। संत नामदेव महाराजांनी पंढरीनाथाला पांडुरंगाला कडकडून मिठी घातली आणि त्यांची आळवणी सुरू केली। नको देवा नको, त्या निवृत्तीच्या हाती मला देऊ नको, माझं काही खरं नाही राहिलं, ते सगळे संत मिळून मला जाळून टाकायच्या गोष्टी करतायत, भाजायच्या गोष्टी करतायत। ती उडीशी चिमुरडी मुक्ताबाई किती बोलली, डोई फोडायच्या गोष्टी करती, अहंकार झाला म्हणतीये। नामा म्हणे देवा आणिले पूर्व देवे, गेलो असते तेथे जाये सगळ्याची। माझं नशीब थोर पांडुरंगा, मला वेळेच बुद्धी झाली आणि मी तिथून पळून आलो, नाही तर माझं काही खरं नव्हतं, मी तिथंच संपणार होतो। नामा म्हणे देवा आणिले पूर्व देवे, गेलो असते जाये सगळ्याची, सगळ्याचा सगळा गेलो असतो मी तर। पूर्वी केली सेवा उपयोगा, आली देवा दिले असते। देवा पूर्वी केली सेवा उपयोगी आली बाबा देवा, नाही तर माझं काही खरं नव्हतं। जीवा आहुती लागली अनंत जन्मीचे फळले, जीवाची आहुती पडतच होती, अनंत जन्माचं पुण्य लाभलं म्हणून मी जीव वाचून इथं वापस आलेलो आहे। अनुष्ठान पाहिले चरण विठोबाचे, अनुष्ठान पाहिले चरण विठोबाचे, न जाणो माझ्या येतील पाठोपाठी घालतील, न जाणो माझ्या येतील पाठोपाठ घालतील, मिठी भिडे तुला त्यासी द्याल तुम्ही, मिठी भिडेल तुला त्यासी द्याल तुम्ही, अगत्य उदारा मज काना, अगत्य उदार मज काना, मारा आपुले हाते। आता तुम्हाला वाटत असेल तर मारा काय करा, ते माझ्या मागं येऊच लागलेली, आता माझी काही सुटका नाही देवा। नामा म्हणे तुझे मारा आपुले हाते, नामा म्हणतो तुझे मारा आपुले हाते, न सोडी चरण युगायोगी धरणे घेतले असे, न सोडी चरण युगानुयोगी धरणे घेतले असे। आता मी तुझ्या चरणावरती जाते, इथं मला इथंच मरण आलं तरी काय, आता इथंच माझं काही घरी घालं तरी मला हरकत नाही। हातात नरोटी जीर्णाचे ते भार म्हणे ती सौदागर संत माझे, हातात माझ्या जीर्ण नरोटी म्हणतात, हसती रडती पळती एकमेकावर, आनंदाला पार नाही म्हणतात, काय ते खिदळ नाही, काय ते माझ्यावरती बोलणे महाराज, एकमेकावर हसतात रडतात काय पळतात काय, त्यांच्या आनंदाला पारावार नाही राहिलेला, काय गुणे देव रिझाला त्यावरही, मेसाचा फटकोरी जन्म गेला, पाहुनी दारिद्र झालो कासावीस, केवळ परीस पांडुरंगा।
त्यांचं दारिद्र्य पाहून मी कासावी झालो, देवा तुम्हीच एकटे परिसे, तुम्हीच एकटे परिसे, तुम्हीच वाचवणार आहेत. संत नामदेव महाराजांनी थोडा निश्वास घेतला आणि ते सांगायला लागले, लहानसी मुक्ताई जैसी सनकाडी, केले देशो धडी महान संत. ती लहानसी मुक्ताई सनकाडीसारखी एकदम छोटीशी देशो धडी लावलं तिने, काही बोलू दे ना, एक शब्द पण बोलू देना, सगळ्याची काकेशी घेईन म्हणे ब्रह्मांड, नामा म्हणे पाखंड दिसते मज. अख्खं ब्रह्मांड कवेत घ्यायच्या गोष्टी करते, मला तर नुसतं पाखंड दिसतं बाबा, मला या सर्वांचं काही खरं वाटत नाही. पाचा सातांचा एका जागी मेळ, केवळ चांडाळ दुर्बुद्धी ते, जातानाच केली माझी विटंबना, जातानाच माझी केली विटंबना, म्हणून नारायणा मागे आलो. संत नामदेव महाराज म्हणतात, पाच सात जण मिळून एका जागेवर बसलेले तरी बाबा, पाच सात जण मिळून माझ्या अंगावर आले रे बाबा, केवळ चांडाळ दुर्बुद्धी मारायला चाले ना, जातानाच केली माझी विटंबना, म्हणून नारायणा मागे आलो. गेल्या गेल्याच विटंबना सुरू केली माझी, अपमान चालू केला, पहिल तीर गाठला, इंद्रायणीचा पहिल तीर गाठला आणि पंढरपूरला आलो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.